त्रिपुरामध्ये जे घडलेली घटना संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये जे काही जातीय तिढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि जो काही एक जाळपोळ झाली त्याबद्दल प्रशासनाने जे गाईडलाईन तयार केली आहे की त्या गाईडलाईननी धारा 144 लागू केली आणि SDM साहेबांनी संपूर्ण तालुका आणि जिल्हा बंद करण्यात आला त्या संदर्भात नागरिकांच्या आज आपण पत्रिका जाणून घेऊ. वरुड शहरातील सर्व नागरिक या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करीत आहे. प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त आहे आणि पोलीस प्रशासन आपली भूमिका निभावत आहे. त्याच बंदला वरुडकर मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत. कुठल्याही अनुचित प्रकार न घडण्याकरता पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. याकरता वरुड शहरातील नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. वरुड शहरामध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे आणि त्या संचारबंदीला वरुडकर प्रतिसादसुद्धा देत आहेत. वरुड शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा समाजसेवक शंभूभाऊ काजी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, सुबेसे प्रशासनाने गाईडलाईन दिए और संचारबंदी के नियम सब वरुडकर निभा भी रहे, सर आप इसके बारे में आप क्या मैसेज दे सकते हैं हमारे प्रेक्षक को? देखो, जो हमारे पड़ोस में हुआ, अगर जो पड़ोस में झगड़ा हो रहा है हम हमारे भाई को आके घर पे पीट रहे, ये कहाँ का न्याय है? हमारे यहाँ सब एकता, हिंदू मुस्लिम सब एकता के साथ रह रहे हैं. वरुड बहुत शांत है. अमरावती में जो घटना हुई, वो जो भी किया उसकी मैं निंदा करता हूँ. जो नहीं होना चाहिए था वो हुआ, लेकिन हमारा वरुड शांत है. ऐसा कोई हमारे जितने भी मोमेडन भाई लोग हैं इनके तरफ से क्लियर है कि हमारे तरफ कुछ होने वाला है. सब बिजनेस माइंड है और सब बिजनेस करना चाहते हैं. अभी कोरोना से हम निकले नहीं, कोविड-19 से हम बाहर निकले नहीं, और ये तमाशा देख रहे अच्छा है क्या? बिल्कुल भी नहीं. इसकी हम निंदा करते, तय दिल से निंदा करते, और हम ये गारंटी देते कि यहाँ ऐसा कुछ होगा नहीं. धन्यवाद सर. शंभू भाऊंनी सांगितलं की प्रशासनाला सुद्धा आम्ही दिली आहे की आमच्या पूर्ण कुटुंबाकडून कधी होणार नाही, कारण की आम्ही हिंदू मुस्लिम भाईचारा आम्ही राखत आहे. आणि खरंखरच शंभू भाऊ सारख्या प्रत्येकाने जर आचरण केलं तर अशी कुठली घटना संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतात होणार नाही. प्रशासनाची गाईडलाईन प्रत्येक नागरिकांनी पालन करावं, सोशल मीडियाचा बळी पडू नये आणि सगळ्यांनी संचारबंदीचा नियम पाळून आपल्या घरातच राहावं, हीच आमची पोर्टलच्यामध्ये विनंती. केदार चौक परिसरातील नागरिक अश्फाक शाह यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, जो अभी गव्हर्नमेंटने जो प्रशासनने जो गाईडलाईन दी है, तो जो सब धारा 144 लागू है, SDO साहेबने जो आदेश दिए सब बंद है, वरुडकर उस बंद को प्रतिसाद दे रहे हैं, लेकिन आप क्या मैसेज दे सकते हैं हमारे पोर्टल के माध्यम से? वरुड़ और मोर्शी में जो गवर्नमेंट ने संचारबंदी लागू की है, हम इसका पूरी तरह से पालन कर रहे हैं. और वरुड़ के नागरिकों से ये करते हैं कि वरुड़ में जो भाईचारा सलोखा बना हुआ है वो बनाए रखे. यहाँ पर शांति है, शांतिपूर्ण परिस्थिति है, यहाँ पे कोई अनुचित प्रकार घड़ा नहीं है. और हम आशा भी करते हैं कि आगे भी ना बढ़े. यहाँ पे मुस्लिम भाई और हिंदू भाई दोनों मिलकर जातीय सलोखा बनाकर रखते हैं, और मैं यही आशा करता हूँ कि यह बनी रहे. अभी क्या हुआ है, अभी जो संचारबंदी लागू की है इससे सभी का नुकसान हो रहा है. इसमें क्या हो रहा है, जो दुकानें बंद है या इसमें जो गरीब लोग हैं इनका बहुत बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है. जिलाधिकारी साहेब मूर्ति यांच्या आदेशाने कलम 144 CRPC संचारबंदीचे आदेश निर्गमित केलेले आहेत. नागरिकांनी आपल्या घरातच राहावं, शांततेचं पालन करावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस दल सर्व परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. वरुड शहरात शांतता राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी सुद्धा शांतता राखण्यास सहकार्य करावं. सोशल मीडियावर 512 कोणीही फोन टाकू नये, तसे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कारण 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक दिसून आल्यास संचारबंदीचे उल्लंघन या सदराखाली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शांतता राखणे आपले सर्वांचे काम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवांवर बळी पडू नका.